समृद्धी महामार्ग सुरू होऊन अवघे 7 महिने झाले आहेत. विदर्भासह मराठवाड्याच्या विकासाचा केंद्रबिंदू हा महामार्ग राहणार आहे, परंतु 7 महिन्यातच या मार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गावरील IC 11 मेहकर जवळच्या पुलावर एक भला मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा खड्डा मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांच्या लेनमध्ये पडलेला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गस्त घालत असताना एकास अवैधरित्या देशी दारूची वाहनांमधून विक्रीकरिता घेऊन जाणाऱ्यास किनीगाव राजा पोलिसांनी पकडले असून पकडलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या आदेशाने गोपनीय विभागाचे मिलिंद सोनपसारे व हेड कॉन्स्टेबल अरुण मोहिते यांनी केली असून रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एक इसम कारमधून अवैध दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. कोट्यावधी रुपये खर्चून शेगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जाणार असून काही महिन्यातच हे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय स्तराचे स्थानक म्हणून उदयास येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे, तर नवीन बांधकामाचा आभासी शिलान्यास 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रवासी सुविधा या नवीन उपक्रमात असतील. सावरखेड येथे सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत मुद्देमाल जप्त केला आहे. सावरखेड परिसरात हातभट्टीची दारू पाडली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार सचिन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक मगर, रणजित सरोदे, प्रदीप चोपडे यांनी सावरखेड परिसरात धरणाच्या भिंती शेजारी सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा मारला. यावेळी कवळा येथील 2 जण गावठी दारू पाडताना आढळून आले. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खामगाव नगरपालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पहिल्याच दिवशी विभाग प्रमुखांची मॅरेथॉन बैठक घेतली. पहिल्याच बैठकीत सर्वच विभाग प्रमुखांना कार्यालयीन कामकाज आणि बेशस्तीबाबत धारेवर धरले, शिवाय जेवणाच्या वेळेबाबतही निर्देश दिले. त्यामुळे खामगाव पालिकेतील वातावरण चांगलेच टाईट झाल्याचे चित्र आहे. खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बसस्थानक नाहीत, त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिरला नेमाणे गावात बसस्थानक नाही, तसेच गावात बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. गावात प्रवासी निवारा बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मलकापूर तालुक्यातील 100% जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झालेल्या आहेत, मात्र केवळ नावालाच डिजिटल शाळा असून शिक्षण मात्र पारंपरिक पद्धतीनेच देण्यात येत आहे. अनेक शाळांमध्ये डिजिटल वर्ग बंद आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 64 शाळा आहेत, त्यापैकी जवळपास सर्वच शाळांमध्ये हायटेक शिक्षण पद्धतीनुसार साहित्य पोहोचल्याने 100% शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्या धर्तीवर शाळानिहाय कॉम्प्युटर, TV, स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डिजिटल शाळांमध्ये गरजेनुसार उपकरणे वापरली जातात. तालुक्यातील बऱ्याच शाळांमध्ये डिजिटल शाळा केवळ नावालाच आहे.